नगरसह श्रीरामपूर तालुक्यात जबरी चोरी करणारी स्थायी आरोपींची आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे. आरोपींकडून चारचाकी गाडीसह सोने तसेच रोख रक्कम असा पावणे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार एलसीबीनं समांतर तपास करीत आरोपी काळू कांतीलाल काळे, विदेश नागदा भोसले, भोईट्या कांतीलाल काळे यांना शिताफीनं जेरबंद केले. या कारवाईबाबत पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी माहिती दिली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, PSI सोपान गोरे, विठ्ठल पवार, संदीप ढाकणे, विजय भोंबे, मनोहर शेजवळ, सुनील चव्हाण, बबन मखरे, दत्ता हिंगडे, संदीप पवार, बापूसाहेब फोलाने, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, विश्वास बेरड, शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप चव्हाण, भीमराज खरसे, रवी सोनटक्के, दीपक शिंदे आदींनी सहभाग घेतला. 4 नोव्हेंबरला श्रीरामपूर तालुक्यामध्ये कारेगाव या ठिकाणी एक हाऊस रॉबरी झाली होती. त्याच्यामध्ये काही 2,81,000 मुद्देमाल चोरी गेला होता. ते सदरचा गुन्हा अतिशय संवेदनशील असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी व्हिजिट केला होता आणि त्याचे समांतर तपासाचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर ही आपली 2-3 पथकं याच्यावर समांतर तपास करत होती. त्याप्रमाणे आपल्याला एक माहिती मिळाली की यातील जे काही आरोपी आहेत ते गुन्ह्यात चोरी घेतलेला किंवा जबरी चोरी करून नेलेला जो माल आहे तो विकण्यासाठी एका तवेरा गाडीमध्ये औरंगाबादकडनं नगरकडे येत आहे. त्याप्रमाणे आपण खडकाफाटा या ठिकाणी एक ट्रॅप लावला आणि तिथं ती जी आपल्याला वर्णनाप्रमाणे गाडी मिळाल्यानंतर तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यातील काही आरोपी हे पळून गेले आणि 3 आरोपी आपण त्या ठिकाणी पकडले. तर त्याच्या गाडीमध्ये आपल्याला साधारणतः गाडीच्या सह 115 ग्रॅम सोनं आणि 10,000 कॅश अशी साधारणतः 9,75,000 मुद्देमाल हा आपल्याला मिळून आला. या लोकांकडे त्याबाबत चौकशी करणं त्यांना प्रथमतः त्यांनी उडवडीची उत्तरे दिली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेतल्या त्यांनी ह्या गुन्हे केल्याची त्यांनी कबुली केली. त्याप्रमाणे आपण अभिलेख तपासला असता श्रीरामपूर शहराचा एक श्रीरामपूर तालुका एक आणि नगर तालुक्याचे 2 असे 4 हाऊस रॉबरीचे गुन्हे उघडकीस झालेले आहेत. याच्यातील जर आरोपी पाहिले तर यांच्यावर दरोड्यासारखे गंभीर दरोडे जबरी चोरीसारखे काही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातला एक जो एरियल चव्हाण आहे त्याच्यावर 12 गुन्हे आहेत. दुसरे जे आरोपी आहेत त्यांच्यावर 4 आणि 9 असे काही गुन्हे आहेत आणि याच्यातले जे आरोपी आहेत ते जवळपास 4 ते 5 गुन्ह्यांमध्ये हे फरार आरोपी आहेत. तर यांना ताब्यात घेतलेले यांच्या इतर साथीदारांचाही शोध सुरू आहे आणि तेही लवकरच पकडले जातील आणि आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता. प्रतिनिधी विक्रम बनकर, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.